तुझ्याकडे आहेत का 2500 अरे बाबा तू मालक आहेस ना अरे मालक मला मालक आहे का नाही म्हणजे कोणी मालक तुम्ही मालक तुम्ही आहात ना अचानक तू 2500 खर्च करता ना 5 दिवसाची तिकीट मिळते मला जायला पाहिजे बाबा तोपर्यंत 200 रुपयाचं भरपूर लावून ठेव आईच्या बॉडीला मी काय म्हणतो तुम्हाला पैसे दे तुमच्याकडे असेल नाही माझ्याकडे एवढे पैसे नाही हे घाट टाकून मिळतो तुमच्या ओळखीचे सोनार त्याला चालत चालली हे बघा ह्याचं किती वजन साधारण काय येईल मिळतील त्याच्या 300 रुपये येतील नाही सोन्याचं बिस्किट आहे पुढे बिस्किट लावलंय बिस्किट आहे ते कधलं माझ्याकडे घड्याळ आहे बघा सोन्याचं पाणी दिलेलं आहे घड्याळ आहे घड्याळ 4000 घड्याळ आहे 4000 फाडू ना वाचते का बघतो चालू झालं पण जुनं आहे ते याला किती 500 रुपये 500 असं माझ्याकडे एवढेच आहे माझ्याकडे बोट का पाहिजे अरे अंगठी आहे ते लग्नात सासऱ्याने दिली अरे बाबा अरे दुसरं लग्न कर दुसरी मिळेल अंगठी किती आता अंगठी अंगठी काय साधारणपणे ह्याचे अंदाजे मला वाटतं 2-2500 रुपये येतील नाही काय शर्ट नाही तेवढं राहू दे रे गावी जायला पाहिजे नको काय बळीचा अगदी बळी दिल्यासारखं होईल एक काम करतो आता हे मी विकतो हे विकतो आणि मग त्याचं तिकीट येतं का बघतो वरचे 500 रुपये तरी द्या ना कुठून तरी काढा ना खरोखर नाही या बॅगेत कपडे बिपडे काय बॅगेत कपडे त्याचे बॅग त्याला दे ना बरं राहू दे मी आता बघतो हा बघतो तिकीट मिळतं का बघतो हा तुमचे सगळे कम्प्लीट झाले ना सगळे तुम्ही खाली झाले ना तुमच्याकडे आता काही नाही ना वाईट झालं आता एक काम करा हे धरा हा हे बघा तुमची आई बी कोणी आजारी नाहीये तुम्ही आमच्या घरात जे 2 दिवस धुमाकूळ घातलाय ना माजोरड्यासारखे वागले ना तुम्हाला लावले ना धक्क्याला परत आमच्या वाट्याला जायचं नाही चुकलं बाबा फोडून टाकी ना चुकलं एक बट पांढरी आहे सगळे पांढरे करून टाकीन केस काय बोललास नाही तुमचं नाही तुम्हाला मी आहे ना तुमचे सगळे केस पांढरे करून टाकीन हा कळलं परत माझ्या बॅग उचला सासरे बुवा तुमच्या मित्राचा बळी द्या म्हणजे बळीला पाठवून द्या तिकडे आजची रात राहिलो नाही निघतो 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 मी निघतो सासरे बाबू मी आत येऊ का अरे माझ्या बेडरूम मध्ये येताना डोळे का मिटतोस असं काय मॅनर्स आहेत अरे तुमच्या बेडरूम मध्ये यायचं म्हणजे केवढं त्रास भीती का म्हणजे घोरत असताना तुम्ही अरे हो पण राहील मी काय फरकाय अरे आपले भांडणं तर मिटले येस आणि या बळीच्या प्रकरणात जी काय तुम्हाला मदत केली असते त्याची परतफेड कशी करू कळतच नाही मला तुम्ही बोलूच नका सासरे असं बोलूच नका अहो अहो तुम्ही माझे सासरे नाहीत मला वडिलांसारखे आहेत हो पितृतुल्य आहेत तुमचा आशीर्वाद मला पाहिजे मी तुमचा नोकर आहे तुम्ही माझे मालक आहात कमलेश हा कमलेश तू हे जे काय बोललास ना काळजात कसं चर्र झालं रे काळच चिरूनच टाकतो काय आता आता चिडायचं काय प्रश्नच येत नाही ना एकमेकांवर चिडायचं नाही असं आपण पणच केलेलं आहे आता आता काय काय पदवीदान समारंभ म्हणजे डोळे मिटा डोळे मिटा परत लहान पोरग सुरू झालं तुझं मिटा ना मिटा ना मग ते म्हणणार काय आम्हाला द्या अरे आधी डोळे मिटायचे बाबा मिटले आता म्हणा आम्हाला देवा आम्हाला देवा आम्हाला देवा आम्हाला देवा दोनदाच फक्त हा दोनदा तीनदा नाही म्हणायचं आता मी तुम्हाला गंमत घालणार आहे गळ्यात आता या घराचे तुम्ही सर्वे सर्वा अरे डोळे उघडू का गेलं वाटत वा 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 म्हणजे आता मी या घराचा कमलेश